Hi students, good morning to all of you. In last few lectures, we have started our IT syllabus. From IT syllabus, we have started a topic advanced web designing. Last काही lecture मध्ये आपण आपल्या IT syllabus मधला advanced web designing हा जो chapter आहे तो chapter आपण study करायला सुरुवात केलेली आहे. आता त्या chapter मध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलं हो तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML पेज. HTML पेजचं जे बेसिक स्ट्रक्चर असतं ते बेसिक स्ट्रक्चर आपण पाहिलं. त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ HTML टॅग्स की जे ज्याला आपण एखादं वेब पेज डिझाईन करतो त्याला ते वेब पेज डिझाईन करण्यासाठी ज्या आपल्याला HTML टॅगची गरज लागते ते बेसिक HTML टॅग्स पाहिले. त्याच्यानंतर अजून काय पाहिलं आपण तर एक सैम्पल पेज अपन तैयार के होते कि ज्यादे डिफरंट टाइप से हे जे का टैग्स हैं यूज के अजू का तर लिस्ट टैग एक जो है तो महत्वाचार टैग अपन लास्ट काही लेक्चर मध्ये स्टडी केला कि ज्याला तुम्हाला वेब पेज वरती एखादी लिस्ट डिस्प्ले करायची असेल त्याला जो टैग वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं तर लिस्ट टैग असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये तीन टाइप्सच्या लिस्ट आपण स्टडी केल्या. एक होती ऑर्डर लिस्ट, सेकंड होती इन ऑर्डर लिस्ट आणि थर्ड वन होती ती डेफिनेशन लिस्ट. ह्या तीन टाइप्सच्या लिस्ट ज्या आहेत ते आपण स्टडी केल्या. त्याच्यानंतर अजून आपण काय स्टडी केलं तर टेबल टॅग जो महत्त्वाचा टॅग आहे तो टेबल टॅग ही आपण स्टडी केला. आता आजच्या लेक्चरला आपण काय शिकणार आहोत तर इन्सर्टिंग ऑडिओ अँड व्हिडिओ ऑन वेब पेज. जर तुम्हाला तुमच्या वेब पेज मध्ये एखादा ऑडिओ इन्सर्ट करायचा असेल किंवा एखादा व्हिडिओ इन्सर्ट करायचा असेल तर तो तुम्ही कसा करू शकता. आपण डिफरंट टाइप्सचे वेब पेजेस बघतो त्या डिफरंट टाइप्सच्या वेब पेजेस मध्ये काय केलं जातं हो तर डिफरंट टाइप्सचे ऑडिओ फाइल्स इथे इन्सर्ट असतात की एखादं म्युझिकल फाइल असेल किंवा एखादं सॉन्ग असेल या ज्या फाइल्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर ऑडिओ फाइल्स म्हटलं जातं. अशा डिफरंट टाइप्सच्या ऑडिओ फाइल्स तिथे इन्सर्ट केल्या जातात. त्याचसोबत एखाद्या वेब पेज मध्ये काय असतात तर डिफरंट टाइपचे व्हिडिओ सुद्धा तिथे इन्सर्ट केलेले असतात. फॉर एग्जांपल जर बायोलॉजीचं एखादं वेब पेज तुम्ही बघितलं तर त्याच्या बायोलॉजीच्या वेब पेज मध्ये तुम्हाला डिफरंट टाइपचे व्हिडिओ तिथे बघायला भेटतात. बरोबर आहे. मग असे व्हिडिओज आपण आपल्या वेब पेज मध्ये सुद्धा काय करू शकतो इन्सर्ट करू शकतो. आपण ज्या पद्धतीने परवा एक सैम्पल पेजचं मी तुम्हाला डेमो दाखवला की जे आपण HTML टॅग आतापर्यंत शिकलेलो आहोत त्याचा यूज करून आपण काय केलं होतं तर ते सैम्पल पेज डिझाईन केलं होतं. त्या सैम्पल पेज मध्ये आपण खूप टाइप्सचे टॅग वापरले. मर्क्यू टॅग वापरला होता, त्याच्यानंतर हायपरलिंक वापरली होती, पण आपण ऑडिओ आणि व्हिडिओ तिथे कुठे इन्सर्ट केला होता का? नव्हता. आता आपण आज काय करणार आहोत तर आपल्या वेब पेज मध्ये ऑडिओ कसा इन्सर्ट करायचा आणि व्हिडिओ कसा इन्सर्ट करायचा ते शिकणार आहोत. कारण हे खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. जस जसं तुम्ही हे ॲडव्हान्स वेब डिझायनिंग शिकत जाल तस तसा तुमचा काय होईल तर HTML मधला जो काही इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आता जर तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ टॅग आपल्या वेब पेज मध्ये इन्सर्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा आपण इन्सर्ट करणार आहोत ऑडिओ टॅग. ऑडिओ म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला की ज्याला फक्त तुम्हाला म्युझिक ऐकायला येतं त्याला काय म्हटलं तुम्ही ऑडिओ म्हणता. आणि व्हिडिओ म्हणजे काय तर जिथे तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिसतं किंवा पिक्चर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दाखवलं जातं विथ साऊंड त्याला काय आपण म्हणतो तर व्हिडिओ म्हणतो. आता पहिल्यांदा आपण आज शिकणार आहोत ते ऑडिओ कसा इन्सर्ट करायचा वेब पेजमध्ये. ज्याला तुम्हाला ऑडिओ इन्सर्ट करायचा असेल वेब पेजमध्ये त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो टॅग कोणता आहे, ऑडिओ टॅग. बघा इथं प्रत्येक टॅग जो आहे तो स्पेसिफाय करतं की त्याचं मीनिंग काय आहे. ज्याला तुम्ही टेबल टॅग म्हणता त्याला तो टॅग कशासाठी वापरला जातो तर टेबल इन्सर्ट करण्यासाठी. बरोबर आहे. ज्याला तुम्ही LI टॅग म्हणता त्याला तो कशासाठी यूज केला जातो तर लिस्ट तयार करण्यासाठी. त्याच पद्धतीनं जर आपल्याला एखादा ऑडिओ इन्सर्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो टॅग कोणता आहे, ऑडिओ. मग ऑडिओ टॅग इज यूज टू ॲड ऑडिओ इन वेब पेज. ऑडिओ टॅग कशासाठी वापरला जातो तर वेब पेजमध्ये ज्या वेळेला तुम्हाला एखादा ऑडिओ इन्सर्ट करायचा आहे, एखादी ऑडिओ फाईल इन्सर्ट करायची आहे, एखादं सॉन्ग इन्सर्ट करायचं आहे त्याला काय केला जातो, हा ऑडिओ टॅग वापरला जातो. हा टॅग यावर्षी तुमच्या बुकमध्ये नवीन इन्क्लूड केलेला आहे. लास्ट इयरपर्यंत ऑडिओसाठी काय केला जायचा तर
एम्बेड हा टॅग वापरला जायचा. पण यावर्षी त्यांनी काय केलेलं आहे तर ऑडिओसाठी स्पेसिफिक ऑडिओ हा टॅग त्यांनी डिझाईन केलेला आहे. आता इट टॅग्स हॅव फॉलोविंग ॲट्रिब्यूट्स, ज्याला ऑडिओ प्ले केला जातो त्याला तो ऑडिओ मोर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काय केले जातात तर त्याचे ॲट्रिब्यूट्स वापरले जातात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आपल्याला तर ऑडिओ हे करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे किंवा प्ले करायचं आहे, मग ते मोर अट्रॅक्टिव्ह बनवण्याची काय गरज आहे, तर त्याचीसुद्धा इथं गरज आहे. कारण ज्या वेळेला ऑडिओ प्ले केला जातो त्याला एखाद्याला तो पॉज करायचा असेल, एखाद्याला मधूनच तो स्टॉप करायचा असेल, पुढे मागे करायचा असेल, फॉरवर्ड बॅकवर्ड, तर त्याची सगळे जे काही कंट्रोल्स आहेत ते तिथं दाखवणं तुम्हाला गरजेचं आहे. मग हे कशामुळं पॉसिबल होतं तर त्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत. आता त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा ॲट्रिब्यूट आहे SRC. SRC म्हणजे काय तर इथं URL लिहिलेलं आहे. इट स्पेसिफाईज द URL ऑफ ऑडिओ फाईल. इट स्पेसिफाईज URL ऑफ ऑडिओ फाईल म्हणजे काय तर पहिल्यांदा जो व्हिडिओ तुम्ही वेबपेजमध्ये प्ले करणार आहात तो व्हिडिओ सॉरी तो ऑडिओ तुमच्या काय पाहिजे तर कम्प्युटरमध्ये कुठंतरी सेव्ह पाहिजे, बरोबर आहे, तरच तुम्ही तो ऑडिओ काय करू शकणार आहे, प्ले करू शकणार आहे. मग त्याचं लोकेशन म्हणजे काय असणार आहे, SRC. लक्षात घ्या, SRC म्हणजे काय तर तो ऑडिओ जो आहे किंवा ती ऑडिओ फाईल, म्युझिक फाईल तुमच्या कम्प्युटरवरती कुठं सेव्ह आहे त्याचं जे प्रॉपर लोकेशन असणार आहे ते असणार आहे SRC. हा SRC ॲट्रिब्यूट अजून आपण कुठं स्टडी केला होता तर आपण ज्या वेळेला इमेज टॅग बघितला त्याला इमेज टॅगच्या वेळेला सुद्धा मी हा SRC ॲट्रिब्यूट तुम्हाला सांगितला होता. हा SRC ॲट्रिब्यूट काय करतो तर इमेजचं लोकेशन कुठं आहे ते लोकेशन फाइंड आउट करतं आणि तिथं ते द्यावं लागतं की जेणेकरून ती इमेज तिथं डिस्प्ले केली जाईल. इथंसुद्धा ऑडिओ तुम्हाला प्ले करायचा आहे, ओके, पण तो पहिल्यांदा तुमच्या कम्प्युटरमध्ये कुठल्या तरी ड्राईव्हला सेव्ह पाहिजे आणि त्या ड्राईव्हचं जे काही लोकेशन आहे प्रॉपर ते लोकेशन इथं तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे SRC. बाकीचे तुम्ही ॲट्रिब्यूट्स नाही वापरले तरी चालत आहेत, पण SRC ॲट्रिब्यूट हा वापरला पाहिजे. कारण जर तुम्ही सोर्सच सांगितला नाही ऑडिओ फाईलचा तर तिथं ऑडिओ प्ले केला जाणार नाही किंवा इन्सर्ट केला जाणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲट्रिब्यूट जो आहे तो आहे ॲटोप्ले. आता ॲटोप्ले म्हणजे काय, ऑडिओ स्टार्ट्स प्लेईंग ॲटोमॅटिकली. ज्या वेळेला तुम्ही ते वेबपेज ओपन कराल त्याला ॲटोमॅटिकली काय होणार आहे, तो ऑडिओ फाईल जी आहे ती प्ले व्हायला सुरुवात होणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्ले बटनचा यूज करावा लागणार नाही आहे, ॲटोमॅटिकली तुमची फाईल काय होणार आहे, प्ले होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे लूप इज इक्वल टू व्हॅल्यू. आता लूप म्हणजे काय लक्षात घ्या, तुम्ही एखादं वेबपेज ओपन केलेलं आहे आणि त्याच्यावरती एखादी ऑडिओ फाईल इन्सर्ट आहे, मग लूप काय स्पेसिफाय करतं तर तुम्हाला ती ऑडिओ फाईल किती वेळेला प्ले करायची आहे ते वेबपेज ओपन आहे तोपर्यंत. जर मी लूप इज इक्वल टू टूल केलं तर ती ऑडिओ फाईल जी आहे किंवा ती म्युझिक फाईल काय होणार आहे, 2 times तिथं प्ले केली जाणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ऑडिओ विल प्ले अगेन अँड अगेन. जेवढं तुम्ही लूपची व्हॅल्यू वाढवाल, मी सपोज लूप इज इक्वल टू 5 केलं तर 5 times काय होणार आहे, ती माझी ऑडिओ फाईल प्ले होत जाणार आहे, म्हणजे कंटिन्यूली ते प्ले मोडमध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ ॲट्रिब्यूट आहे कंट्रोल्स. कंट्रोल्स कशासाठी वापरले जातात तर ज्या वेळेला ऑडिओ फाईल दाखवली जाते त्यावेळेला त्या ऑडिओसोबत काय असले पाहिजेत तर त्याचे कंट्रोल्स असले पाहिजेत, म्हणजे आपण त्याला बटन्स म्हणतो, बरोबर आहे. ज्या वेळेला कम्प्युटरवरती एखादं तुम्ही म्युझिक प्ले करता त्याला त्याच्यासोबत एक डायलॉग बॉक्स दाखवला जातो किंवा तो कंट्रोल बॉक्स येतो ज्याच्यावरती स्टॉप, प्ले, पॉज, फॉरवर्ड, बॅकवर्ड अशी काय असतात डिफरंट टाईपचे कंट्रोल्स असतात किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, बटन्स म्हणू शकतो. मग ते बटन्स तुमच्या इथं आपले दाखवायचे आहेत की नाही, शो करायचे आहेत की नाही, त्याच्यासाठी कंट्रोल्स हा ॲट्रिब्यूट वापरला जातो. ज्याला तुम्ही कंट्रोल्स म्हणाल त्याला ऑडिओसाठी लागणारे सगळे काही कंट्रोल्स इथं काय केले जातील, ॲटोमॅटिकली तुम्हाला शो केले जातील. आणि पाचवा आहे म्यूट, ऑडिओ गेट म्युटेड. ज्याला हा ॲट्रिब्यूट तुम्ही स्पेसिफाय कराल म्युटेड, त्याला ऑडिओ तर तुमचा प्ले होणार आहे पण तिथं तो काय केला जाईल, म्यूट केला जाईल, म्हणजेच त्याचा आवाज थांबवला जाईल. लक्षात आलं म्यूट म्हणजे काय तर साऊंडचे जे काही आपल्याला व्हॅल्यूम असतात
ते आपण कमी जास्त करू शकतो, बरोबर आहे। पण जर तुम्ही म्यूट केला असेल तर तो साउंड कितीही तुम्ही वाढवला तरी तिथे काय होणार आहे, तो व्हिडिओ प्ले केला जाणार नाहीये किंवा तो जो काही साउंड आहे तो तुम्हाला ऐकायला येणार नाही। लक्षात आलं? ऑडिओ इन्सर्टिंग कशा पद्धतीने केलं जातं, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टॅग आहे तो आहे ऑडिओ टॅग। त्याच्यानंतर SRC काय स्पेसिफाय करतं, तर तो ऑडिओ जो आहे तो तुमच्या कम्प्युटरमध्ये कुठं सेव आहे त्याचं लोकेशन। ऑटो प्ले म्हणजे काय, तर ऑडिओ जो आहे तो ॲटोमॅटिकली काय होतं, प्ले करायला सुरुवात होते। त्याच्यानंतर लूप इज इक्वल टू व्हॅल्यू म्हणजे काय, तर तो ऑडिओ फाईल जी आहे ती किती टाईम्स तुमची काय व्हायला पाहिजे, प्ले व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर कंट्रोल काय स्पेसिफाय करतं, तर जे काही आपण बटन्स बघतो, स्टार्ट असेल, स्टॉप असेल, पॉज असेल, ते बटन्स तुमच्या ऑडिओवरती डिस्प्ले करायचे आहेत की नाही ते कंट्रोल सांगतं। आणि म्युटेड काय सांगतं, तर ऑडिओ तुमचा म्यूट आहे की नाही। त्याच्यानंतर आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया। हे आहे त्याचं एक्झाम्पल की ऑडिओ टॅग ॲक्च्युली कसा इन्सर्ट केला जातो। आता याच्यासाठी ऑडिओ हा टॅग वापरलेला आहे, बरोबर आहे। त्याच्यासोबत आपल्याला काय काय वापरायचं आहे बघा, नुसता जर मी ऑडिओ म्हटलं तर तुमचा ऑडिओ इन्सर्ट होणार नाही आहे। त्याच्यासाठी त्याचे ॲट्रिब्यूट्स ही तितकेच गरजेचे आहेत। मग पहिला ॲट्रिब्यूट सगळ्यात महत्त्वाचा काय आहे, तर SRC। SRC मध्ये बघा मी काय लिहिलेलं आहे, मला जी ऑडिओ फाईल प्ले करायची आहे तिचा पूर्ण काय केलेला आहे, इथं पाथ लिहिलेला आहे। ती फाईल कुठं आहे, सी कोलनवरती युजर्स नावाचा एक फोल्डर आहे, त्याचा सब फोल्डर आहे पब्लिक, त्याच्या अंडर सब फोल्डर आहे म्युझिक, त्याच्या अंडर सब फोल्डर आहे सॅम्पल म्युझिक, आणि त्याच्यामधली ही MP3 फाईल जी आहे ती MP3 फाईल मी चूज केली। मी फक्त त्या फाईलचं नाव लिहिले का, kalimba.mp3 नाही आहे, तर मला काय करावं लागते, पूर्ण त्याचा पाथ तिथं स्पेसिफाय करावा लागते, तर त्याच वेळेला काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ जो ऑडिओ जी फाईल जी आहे ती प्ले केली जाणार आहे। त्याच्यानंतर त्याचा दुसराही ॲट्रिब्यूट आहे तो आहे टाईप। टाईप काय सांगतं हो, तर ही फाईल कोणत्या टाईपची आहे, ऑडिओ आहे का व्हिडिओ आहे। मग टाईप कुठला आहे याचा, तर आपण ऑडिओ यूज करत आहोत म्हणून ऑडिओ /MP3 हा झाला त्याचा टाईप। त्याच्यानंतर आपण अजून दोन ॲट्रिब्यूट्स वापरलेत, एक आहे ॲटो प्ले, म्हणजे काय होईल, तर ज्या वेळेला हे वेबपेज ओपन केलं जाईल त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुमचा ऑडिओ जो आहे तो ऑडिओ प्ले होणार आहे। आणि कंट्रोल्स हा एक ॲट्रिब्यूट वापरलेला आहे की जो काय शो करणार आहे, तुम्ही जे कंट्रोल्स वापरलेले आहेत म्हणजे स्टार्ट असेल, स्टॉप असेल, पॉज असेल, त्याच्यासाठी यूज करायला लागणारे जे काही कंट्रोल्स असतील ते कंट्रोल्स तिथं काय केले जातील, तुम्हाला शो केले जातील। लक्षात आलं तुमच्या की ऑडिओ टॅग कसा वापरला जातो। आता आपण ॲक्च्युली याचा प्रोग्राम बघूया। आता मी ऑडिओ टॅग जो आता आपण पाहिलेला आहे तो ऑडिओ टॅगचाच काय केलेला आहे, इथं प्रोग्राम लिहिलेला आहे। HTML टॅग काय स्पेसिफाय करतं, तर तुमचं हे पेज HTML आहे। त्याच्यानंतर बॉडी टॅग काय स्पेसिफाय करतं, तर इथून वेबपेजला काय झालेले आहे, तुमच्या स्टार्ट झालेले आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपण काय केले, तर H1 टॅग वापरलेला आहे की जिथं काय तुमचं प्रिंटआउट होणार आहे, ऑडिओ असं तिथं काय केलं जाणार आहे, प्रिंटआउट करून दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर काय आहे, तर ऑडिओ ॲक्च्युली जो टॅग आहे तो ऑडिओ ॲक्च्युली टॅग आपण काय केलेला आहे, इथं वापरलेला आहे। त्याच्यानंतर अजून काय आपल्याला दिसतं आहे, तर ऑडिओचा SRC आपण तिथं स्पेसिफाय केला आहे की जो मगाशी आपण SRC बघितला तो ऑडिओचा SRC आपल्याला तिथं दिसत आहे की तो जो काही ऑडिओ आपण प्ले करणार आहोत तो ऑडिओ आपल्या कम्प्युटरवरती कुठं सेव आहे, तर C:ला सेव आहे। आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, तर ॲटो प्ले आणि कंट्रोल केलेत। आता हे सगळं जे आहे हे तुम्ही राईटडाऊन करता आलं पाहिजे तुम्हाला पाथ तो। आता तो पाथ कसा राईटडाऊन करायचा त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते। ज्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या कम्प्युटर्समध्ये काय असतात, तर ऑडिओ फाईल्स ह्या सेव असतात। तुम्ही म्युझिक नावाचा एक फोल्डर तुमच्या कम्प्युटरवरती ऑलरेडी इन्स्टॉल असतो आहे, किंवा व्हिडिओ हे दोन जे फोल्डर्स आहेत या दोन फोल्डर्समध्ये काय केल्या जातात, तर ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल्स काय केल्या जातात, तिथं शो केल्या जातात। मग त्याच्यातून आपण काय करायचं, तर हे
चूज करायचा आहे। आता इथं मी 5 दिलेला आहे, इथं आपल्याला काय करायचं आहे, ऑडिओ फाइल आपल्याला प्ले करायची आहे। आता ऍक्च्युअली ही ऑडिओ फाइल कुठे आहे बघा, किंवा ह्याचा पाथ कसा फाइंड आउट करायचा मी ते सांगते तुम्हाला। इथं आपण जर माय कॉम्प्युटर्स मध्ये गेलो, किंवा ज्याला आपण हे स्टार्ट ओपन करतो त्याला आपल्याकडे म्युझिक नावाचा एक फोल्डर असतो, बरोबर आहे। या म्युझिक नावाच्या फोल्डर मध्ये सैम्पल म्युझिक हा एक तुम्हाला फोल्डर तिथं बघायला भेटतो। हे सगळ्यांच्या कॉम्प्युटरवरती तुमच्या घरी असणार आहे, लक्षात घ्या। सैम्पल म्युझिक वगैरे जे आहे ते सगळ्यांच्या कॉम्प्युटरवरती तुम्हाला तिथं दाखवलं जातं। आता ह्या सैम्पल नावाच्या फोल्डरवरती ज्याला तुम्ही क्लिक करता त्याला इथं तुम्हाला जे काही म्युझिक्स तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव आहे ते दाखवले जातात। मग ह्यातलं कुठलं ऑडिओ तुम्हाला प्ले करायचं आहे त्याच्यावरती काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं। राईट क्लिक केल्यानंतर इथं प्रॉपर्टीज लास्ट तुम्हाला दिसतो आहे पॉपअप मेनू, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं काय येतो तर त्याचा ॲटोमॅटिक पाथ दाखवला जातो। बघा, C: यूजर्स पब्लिक म्युझिक सैम्पल म्युझिक फाईल, इथं ॲटोमॅटिकली तुम्हाला पाथ दाखवला जातो। तो पाथ फक्त काय करायचा आहे, तुम्हाला याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक करून कॉपी म्हणायचं आहे। कॉपी म्हटल्यानंतर आपला जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये इथं काय करायचं आहे, तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे। हे तुम्ही कीबोर्डच्या आधारे लिहित बसू नका, कारण ज्याला तुम्ही कीबोर्डचा यूज करून हा पाथ राईट डाऊन करता त्याला तिथं बरेचसे काय होतात, मिस्टेक होतात। काही ठिकाणी तुमचं डबल कोट द्यायचं राहतं, काही ठिकाणी हे स्लॅश जे आहेत ते स्लॅश उलट सुलट होतात, आणि मग ते स्लॅश जर उलट सुलट झाले तर त्याचा पूर्ण पाथ जो आहे तो चेंज होतो, आणि तिथं मग तुमची ऑडिओ फाईल इन्सर्ट केली जात नाही। त्यासाठी बेस्ट वे मी सांगितलं त्या पद्धतीनं ती ऑडिओ फाईलकडे जायचं, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊन तो पाथ सिलेक्ट करायचा, कॉपी करायचा, आणि इथं तो पाथ काय करायचा आहे, पेस्ट करायचा आहे। आता आपण हा प्रोग्राम जो आहे तो हा प्रोग्राम रन करून बघूया। इथं ऑडिओ नावाची मी फाईल आपण मगाशी बघितली। आता हे जे फोल्डर, हे जे प्रोग्राम्स आहेत ते शक्यतो तुम्ही काय करा तर ओपन विथ इंटरनेट एक्सप्लोरर असं म्हणा, कारण हे जे टॅग्स आहेत हे टॅग काय केले जात नाहीत, बाकीचे जे एक्सप्लोरर आहेत मोझिला असेल किंवा फायरफॉक्स ते बऱ्याच वेळेला त्याला सपोर्ट करत नाहीत। त्यामुळं बेस्ट वे काय करा तर ज्याला तुम्ही हे ओपन कराल त्याला ते कशातून ओपन करा तर ओपन ॲज अ इंटरनेट एक्सप्लोरर म्हणा किंवा रन ॲज अ इंटरनेट एक्सप्लोरर म्हटलं की तुम्हाला दाखवलं जाईल। इथं बघा, पहिल्यांदा आपण जे ऑडिओ लिहिलेलं आहे ते ऑडिओ कसं आलेलं आहे, डार्कमध्ये आलेलं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय दाखवला जातो आहे तर तो एक बॉक्स दाखवला जातो आहे। आता ह्या बॉक्सवरती तुम्हाला काय काय दिसतं आहे बघा, या बॉक्सवरती काय काय दिसते तर इथे एक बटन दिसते, म्हणजे आपण काय म्हटलं त्याला तर कंट्रोल्स म्हटलेलं होतं, ज्यावेळेला आपण त्याचे लिहिलं होतं त्यावेळेला इथं बघा तुम्हाला दाखवते, इथं आपण काय केलं आहे तर कंट्रोल्स म्हटलेलं आहे। ऑडिओ ॲटोप्ले आणि कंट्रोल्स, हे ॲटोप्ले आणि कंट्रोल्समुळे काय झालं तर ज्यावेळेला मी हे वेबपेज ओपन केलं त्याला ॲटोमॅटिक इथं जे काही सेकंद आहेत ते सेकंद काउंट करायला सुरुवात झालं, म्हणजेच तुमचा व्हिडिओ काय झाला तिथं प्ले व्हायला सुरुवात झाला। आणि कंट्रोल्समुळे काय आलं तर हे स्टार्ट स्टॉपचं जे बटन आहे त्याच्यानंतर व्हॅल्यूमचं जे बटन आहे ते ॲटोमॅटिकली काय केलं जातं, तुमच्या व्हिडिओ ऑडिओमध्ये इन्सर्ट केलं जातं। जर मी हे कंट्रोल्स काढून टाकलं तर हा जो बॉक्स तुम्हाला दिसतो आहे ब्लॅक कलरचा तो बॉक्स तिथं तुम्हाला दाखवला जाणार नाही, ॲटोमॅटिकली तुमचा ऑडिओ काय होईल, प्ले केला जाईल। आत्ता इथं प्रोजेक्टरला साऊंड जोडलेले नाही आहेत त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे, सॉरी ऑडिओ आहे, तो तुम्हाला आत्ता ऐकू येत नाही आहे। पण याचा आपण ज्यावेळेला सॅम्पल प्रोग्राम घेऊ त्यावेळेला साऊंडची आपण व्यवस्था करू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साऊंड ऐकता येईल, किंवा ज्यावेळेला आपण ॲक्च्युली व्हिडिओ प्ले करणार आहोत त्यावेळेला तो व्हिडिओचा साऊंडसुद्धा ऐकायला येईल, याचं आपण बघूयात। लक्षात आलं तुमच्या की ऑडिओ जो आहे तो ऑडिओ कसा इन्सर्ट केला। आता नेक्स्ट, नेक्स्ट आपण बघणार आहोत की व्हिडिओ कसा इन्सर्ट केला जातो।
आता ज्या पद्धतीने आपण ऑडिओ बघितलं की ऑडिओ कशासाठी यूज केला जातो, तर एखादी म्युझिकल फाईल तुमच्या वेबपेजमध्ये यूज करायची असेल तर त्याच्यासाठी ऑडिओ यूज केला जातो. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत तो आहे व्हिडिओ. म्हणजेच एखादा व्हिडिओ जर तुम्हाला प्ले करायचा असेल तुमच्या वेबपेजमध्ये तर तो कसा प्ले केला जातो, त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो टॅग कोणता आहे, व्हिडिओ टॅग. इन्सर्टिंग व्हिडिओ, व्हिडिओ कसा इन्सर्ट करायचा, आता त्यासाठी जो टॅग आहे तो आहे व्हिडिओ टॅग. ज्या पद्धतीनं ऑडिओ टॅग काय करतं, तर ऑडिओ इन्सर्ट करण्यासाठी वापरलं जातं, आणि व्हिडिओ टॅग कशासाठी वापरला जातो, तर व्हिडिओ इन्सर्ट करण्यासाठी. मग व्हिडिओ टॅग इज यूज टू ॲड व्हिडिओ इन वेब पेज. ज्याला तुम्हाला व्हिडिओ इन्सर्ट करायचा असेल त्याला काय केला जातो, हा व्हिडिओ टॅग वापरला जातो. आता नुसतं व्हिडिओ म्हटलं की व्हिडिओ इन्सर्ट होणार आहे का हो, नाही होणार. ज्या पद्धतीनं आपण ऑडिओ इन्सर्ट करताना आपल्याला कोणती ऑडिओ फाईल प्ले करायची आहे ते स्पेसिफाय करावं लागतं, त्याच पद्धतीनं ज्याला आपण व्हिडिओ इन्सर्ट करणार आहोत त्याला मला कोणता व्हिडिओ प्ले करायचा आहे हे सुद्धा सांगणं तिथं मस्ट आहे. मग त्याच्यासाठी त्याचा सुद्धा महत्त्वाचा ॲट्रिब्यूट पहिला कुठला आहे, तर SRC. SRC म्हणजे काय, तर तो व्हिडिओ जो आहे तो पहिल्यांदा तुमच्या कम्प्युटरवरती कुठेतरी सेव्ह असला पाहिजे. त्याचं जे काही लोकेशन असेल ते लोकेशन काय असणार आहे, त्याचं URL. इट स्पेसिफाईज द URL ऑफ व्हिडिओ फाईल. इथं SRC काय सांगतं की हा व्हिडिओ माझा जो आहे तो C:\ सॅम्पल म्युझिक नावाचा फोल्डर जो आहे त्याच्यामध्ये sample.mp3 नावानं तो काय आहे, सेव आहे. त्यावेळेला तो व्हिडिओ काय होणार आहे, तुमचा प्ले केला जाईल. आता व्हिडिओ प्ले करत असताना त्याचेसुद्धा काही ॲट्रिब्यूट्स आहेत. ज्या पद्धतीनं ऑडिओचे ॲट्रिब्यूट्स आपण पाहिले, त्यातला पहिला आहे ॲटोप्ले. ॲटोप्ले काय होणार आहे, तर वेबपेज ओपन झाल्या तो व्हिडिओ काय होणार आहे, ॲटोमॅटिकली प्ले व्हायला सुरुवात होणार आहे, त्याला काय म्हटलं जातं, ॲटोप्ले. त्याच्यानंतर लूप. लूप काय स्पेसिफाय करतं, तर हे वेबपेज जेवढा वेळ ओपन आहे त्या ओपन असलेल्या वेळेमध्ये तुम्हाला किती वेळेला तो व्हिडिओ प्ले झाला पाहिजे. जर लूप इज इक्वल टू 1 असेल तर तो व्हिडिओ एकदाच प्ले होणार आहे. जर लूप इज इक्वल टू मी 4 ठेवलं तर जोपर्यंत ते वेबपेज ओपन आहे तोपर्यंत 4 टाइम्स काय होणार आहे, तो व्हिडिओ ॲटोमॅटिकली प्ले होत राहणार आहे. दॅट्स मीन्स व्हिडिओ विल प्ले अगेन अँड अगेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंट्रोल. इथंसुद्धा कंट्रोल्स महत्त्वाचे आहेत. ज्याला तुम्ही व्हिडिओ प्ले करता त्याला तो व्हिडिओ कसा प्ले झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी स्टार्ट बटन असलं पाहिजे, स्टॉप बटन असलं पाहिजे, व्हॉल्यूमचे बटन्स असले पाहिजेत, बरोबर आहे. मग ते सगळे बटन्स जे आहेत किंवा त्याला आपल्या याच्यामध्ये कंट्रोल्स म्हटलं जातं, मग ते कंट्रोल्स जर पाहिजे असतील तर आपल्याला कंट्रोल्स ह्या ॲट्रिब्यूट वापरावा लागणार आहे. त्याच्यासोबतच आहे म्यूट. म्यूट म्हणजे काय केलं जातं, तर तिथं तुमचा जो काही व्हॅल्यूम आहे किंवा साऊंड काय केला जातो, थांबवला जातो. किंवा आपण म्यूट हा बऱ्याच वेळेला ऐकतो, मोबाईल असेल किंवा आपला TV असेल तर आपण काय करतो, साऊंड म्यूट करतो, म्हणजेच साऊंड तिथं काय केला जातो, बंद केला जातो. त्याच्यानंतर हाईट आणि वेट. आता ज्यावेळेला हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा असेल त्याला अगदी छोट्या स्पेसमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, तो व्हिडिओ बसवू शकता. मग त्याच्यासाठी हाईट आणि वेट सांगायचे आहे. ही हाईट आणि विड्थ कशामध्ये दिली जाते, तर इन पिक्सेल. कम्प्युटरची स्क्रीन जर बघितली तर ती कम्प्युटरची स्क्रीन कशामध्ये डिवाइड केलेली आहे, तर पिक्सेलमध्ये डिवाइड केलेली आहे. मग इथंसुद्धा काय केलं जातं, तर तुम्हाला हाईट आणि विड्थ किती पाहिजे बाबा तुमच्या व्हिडिओची. जर माझ्या वेबपेजमध्ये बाकीचा सुद्धा कंटेंट असेल इन्क्लूड, तर मला व्हिडिओसाठी एक स्पेसिफिक स्पेस हवी, आणि तेवढ्या स्पेसमध्ये मला तो व्हिडिओ काय करता आला पाहिजे, प्ले करता आला पाहिजे. मग त्याच्यासाठी त्याची हाईट आणि विड्थ काय केले जातात, यूज केले जातात. हे झाले त्याचे ॲट्रिब्यूट्स. आता त्याचं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आपण बघूया. इथं एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे. पहिल्यांदा टॅग वापरलेला आहे व्हिडिओ, त्याच्यानंतर लिहिलेलं आहे त्याचं SRC. SRC काय स्पेसिफाय करतं, तर त्या व्हिडिओचं जे काही लोकेशन असेल कम्प्युटरवरती ते व्हिडिओचं लोकेशन कोण सांगतं, तर त्याचा SRC सांगतो. त्याच्यानंतर आपण काय लिहिलेलं आहे, तर कंट्रोल्स लिहिलेले आहेत, म्हणजेच माझ्या व्हिडिओवरती मला काय वापरायचे आहेत, बटन्स दिसले पाहिजेत सगळे, किंवा त्यालाच आपण कंट्रोल्स म्हणतो. आणि नेक्स्ट आहे ॲटोप्ले. ॲटोप्ले म्हणजे काय, तर ज्यावेळेला हा व्हिडिओ प्ले होईल त्यावेळेला तो काय झाला पाहिजे, वेबपेज ओपन झाल्या ॲटोमॅटिकली तो प्ले झाला पाहिजे. आता याचा आपण एक्झाम्पल बघूया.
इथं मी व्हिडिओ नावाची एक फाईल तयार केलेली आहे। आता बघा मी इथं व्हिडिओ लिहिलेला आहे, इथं HTML टॅग लिहिलेला आहे, बॉडी टॅग लिहिलेला आहे, व्हिडिओ टॅग लिहिलेला आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ SRC इज इक्वल टू मी त्याचा सोर्स दिलेला आहे। आता माझा SRC बघा इथं थोडासा मोठा आहे किंवा त्याचं जे काही लोकेशन आहे त्याच्यासाठी हे त्याचं नेम आहे। डीप फोल्डर जो आहे त्या डीप फोल्डरवरती काय केलेलं आहे 2019.301.17_52 या पद्धतीनं ती फाईल ऑलरेडी तिथं आहे, म्युझिक फाईल। आणि त्याचं एक्सटेन्शन काय आहे बघा .mp4। आता ज्याला हे व्हिडिओ प्ले केले जाणार आहेत हा व्हिडिओ टॅग जो आहे तो कुणाला सपोर्ट करतो, हो MP4 ज्या फाईल्स असतील त्या MP4 फाईल्स तुम्ही काय करू शकता, प्ले करू शकता। बाय डिफॉल्ट आपल्याकडे जे कम्प्युटर आहे त्या कम्प्युटरमध्ये व्हिडिओ नावाचा एक फोल्डर असतो आणि त्याच्यामध्ये सॅम्पल व्हिडिओ आहेत, पण त्या सॅम्पल व्हिडिओचा जर फॉर्मॅट बघितला तर सॅम्पल व्हिडिओचा फॉर्मॅट काय आहे, MP3 आहे। आणि हा जो व्हिडिओ टॅग आहे तो MP3ला सपोर्ट करत नाही आहे, त्यामुळं इथं आपण जी चूज केलेली फाईल आहे ती कोणती आहे, MP4 टाईपची आहे। त्याच्यानंतर याच्यासाठी काय स्पेसिफाय केलेत तर कंट्रोल्स पाहिजेत आणि मी काय सांगितलेलं आहे ॲटो प्ले, म्हणजे व्हिडिओ काय होणार आहे माझा ॲटोमॅटिकली प्ले केला जाणार आहे। लक्षात आलं तुमच्या की मी प्रोग्राम लिहिला कसा आहे बघा, अगदी इझी। व्हिडिओ टॅग वापरलेला आहे, त्याच्यानंतर SRC म्हणजे त्या व्हिडिओचं लोकेशन कुठं आहे हे लोकेशनसुद्धा कसं फाइंड आउट करायचं, तर तुम्हाला जो व्हिडिओ प्ले करायचा आहे त्या व्हिडिओवरती राईट क्लिक करायची, प्रॉपर्टीजमध्ये जायचं आणि तिथं त्याचं काय केलं जातं, लोकेशन तुम्हाला दाखवलं जातं, ते लोकेशन कॉपी करायचं आणि इथं SRC पुढं आणून काय करायचं ते पेस्ट करायचं आहे। एवढ्या इझी मेथडनं आपण काय करणार आहोत, व्हिडिओ प्ले करणार आहोत। आता बघूया याचं आउटपुट आपल्याला काय दिसतंय। हा सुद्धा जो प्रोग्राम आहे तो आपण इंटरनेट इथं ओपन विथ विचारलं जातं बघा, इथं ओपन विथ आपल्याकडे जर एकापेक्षा जास्त ब्राउझर आपल्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल असतील तर इथं दोन ब्राउझर आहेत, एक आहे फायरफॉक्स आहे आणि दुसरा आहे इंटरनेट एक्सप्लोरर। या दोन्हीपैकी कशामधून सुद्धा तुम्ही काय करू शकता, आउटपुट बघू शकता। मी आत्ता आउटपुट बघणार आहे ते आहे इंटरनेट एक्सप्लोरर, मी इथं इंटरनेट एक्सप्लोरर चूज केलं। आता बघा इथं काही वेळेला असा तुम्हाला मेसेज येतो, त्याला खालच्या साईडला अलाव ब्लॉक कंटेंट दिलेला आहे, त्या अलाव ब्लॉक कंटेंटवरती क्लिक केलं की तुमचा व्हिडिओ काय केला जाईल, प्ले केला जाईल। आत्ता इथं साऊंड नसल्यामुळं, साऊंड कनेक्टेड नसल्यामुळं ह्या व्हिडिओचा जो साऊंड आहे तो साऊंड तुम्हाला इथं ऐकायला मिळत नाही आहे। आपण ज्याला सॅम्पल प्रोग्राम घेणार आहोत की ज्याच्यामध्ये आत्ता पाहिलेले आपण सगळे टॅग्स इन्क्लूड करणार आहोत, मग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर त्याला तुम्हाला साऊंड कनेक्ट करून दिले जातील की जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे हो व्हिडिओ आणि ऑडिओ तुम्हाला ॲक्च्युली काय करता येतील, ऐकता येतील। लक्षात आलं तुमच्या की ऑडिओ आणि व्हिडिओ ज्या फाईल्स आहेत त्या ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल्स आपण आपल्या वेबपेजमध्ये कोणत्या टॅगनं इन्सर्ट करू शकतो आणि त्याच्यासाठी डिफिकल्ट असं काय आहे का, हो काहीच नाही आहे। फक्त तुम्हाला काय करता आले पाहिजेत तर त्या ऑडिओ आणि व्हिडिओ जे फाईल्स आहेत त्याचे प्रॉपर लोकेशन तिथं तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे। ऑडिओसाठी ऑडिओ टॅग वापरा, व्हिडिओसाठी व्हिडिओ टॅग वापरा। ज्याला तुम्ही ऑडिओ टॅग वापराल त्याला कोणती फाईल मला ऑडिओसाठी वापरायची आहे त्याचं प्रॉपर लोकेशन माझ्याकडे असलं की माझं ऑडिओ ॲटोमॅटिकली प्ले केला जाईल। त्याच पद्धतीनं व्हिडिओसाठीसुद्धा मला माहीत पाहिजे की माझा व्हिडिओ जो आहे तो कम्प्युटरवरती कुठं सेव आहे बाबा, मग त्या सेव असलेल्या ठिकाणचं प्रॉपर लोकेशन माझ्याकडं असेल तर मी कोणताही व्हिडिओ काय करू शकते, इथं प्ले करू शकते। लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप इंटरेस्टिंग पार्ट शिकलेलो आहोत ॲडव्हान्स वेब डिझायनिंगचा, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वेबपेजमध्ये एखादं ऑडिओ फाईल्स कशी इन्सर्ट करायची किंवा एखादी व्हिडिओ फाईल कशी इन्सर्ट करायची हे आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत। आजचं जे लेक्चर आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया। नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट जे काही HTMLचे टॅग्स असतील की जेणेकरून तुमचं वेबपेज अजून मोर अट्रॅक्टिव्ह कसं करता येईल त्याच्याशी रिलेटेड जे काही टॅग्स असतील ते आपण टुमारो लेक्चरला स्टडी करूया। गुड बाय, हॅव अ नाईस डे।